जागतिक आदिवासी दिनानिमित्त संपूर्ण मुरबाड शहरात आदिवासी बांधवांनी प्रचंड रॅली काढली होती. विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत आपल्या पारंपरिक आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून संपूर्ण मुरबाड तालुक्यातील आदिवासी समाज आज मुरबाड शहरात पारंपरिक वेशभूषेत दाखल झाला होता. जय आदिवासीचा जयघोष करीत संपूर्ण मुरबाड शहरात रॅली काढून हा आदिवासी दिन उत्साहात साजरा केला. भूमिसेना, आदिवासी एकता परिषद, श्रमजीवी संघटना, श्रमिक मुक्ती संघटना, महादेव कोळी संघटना या व अशा अनेक आदिवासी संघटना या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. या आदिवासी समाजाच्या रॅलीची सांगता मुरबाड तहसीलदार कार्यालयाजवळ झाली. 9 ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, मुरबाड येथे आदिवासी भवन उभारण्याकामी जागा उपलब्ध करून देणे, मुरबाड मध्ये आदिवासी क्रांतिकारकाचे स्मारक उभारणे, पाठ्यपुस्तकात आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहासाचा समावेश करावा, आदिवासी समाजाचे गुन्हे दाखल करताना समाज संघटना विश्वासात घेणे अशा 13 मागण्यांचे निवेदन तहसीलदार सचिन चौधरी व विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांना आदिवासींनी दिले. त्या प्रसंगी संपूर्ण मुरबाड तालुक्यातून आलेल्या आदिवासी बांधव व भगिनींनी आपल्या पारंपरिक वेशभूषा आणि पारंपरिक लोकनृत्य विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आदिवासी लोकसंस्कृतीचे दर्शन घडवले. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संजय बोरगे व कल्पेश कोर यांनी. जीवन जगताना सगळ्यात महत्वाचं आजच्या काळामध्ये लागणारं काय आहे तर ज्ञान. ज्ञानासाठी थोडी नाही तर खूप मेहनत करावी लागणार आहे, कारण आदिवासी समाजामध्ये अभ्यास, शिक्षण, शैक्षणिक क्षमता ह्या अतिशय कमी प्रमाणात आहे. समस्या आहेत आणि त्या आपल्या समस्या सोडवणं हे आमचं काम आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आपण ह्या समस्या आमच्या समोर मांडत असतात. जागतिक आदिवासी दिवस आणि हा जगामध्ये साजरा होत असताना आम्हाला एवढे दुःख होते का या शासकीय दिवस जगामध्ये मानलं जाते तर आमच्याकरता शासनाने एखादी सुट्टी जर रजा केली तर आमची पोरं सगळी मजा करतील, एन्जॉय करतील काय. आणि आम्ही आत्ता दिवाळी आहे तर सुट्टी जाहीर झाली तर दसरा घेऊ. पालघर जिल्ह्यामध्ये याकरता सुट्टी जाहीर केलेली बरोबर आहे, तर त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सुट्टी जाहीर करावी ही शासनाला आमची विनंती आहे.